हेलो फ्रेंड्स, आज मकर संक्रांत स्पेशल अपन पुरी भाजी आणि खीर बनवूया। आपलं पुऱ्या बनवून रेडी आहेत, आता आपण तळून घेऊया। पुऱ्या तळून झाल्यात, आता आपण भाजी आणि खीर बनवूयात। एक चमचा तेल घेतलंय, त्याच्यात एक चमचा जिरे, एक चमचा मोहरी टाकून घेऊ। आता आपण दोन कांदे कापलेत मीडियम साईजचे, ते घेऊ। कांदा थोडा लाल झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा। एक चमचा हळद, एक चमचा मीठ घेतलंय, मॅश केलेले बटाटे घेऊया। दोन मिनिटांनी कोथिंबीर टाकायची आणि मग 5 मिनिटं थोडे वाफेवर शिजवून घ्यायची, मग आपली भाजी रेडी। खिरीसाठी आपण पहिले 2 चमचे तूप घेणार आहोत। आता अर्धी वाटी शेवया घेतल्यात, त्यात परतून घ्यायच्या चांगल्या तुपामध्ये। तुपामध्ये भाजून घ्यायचा थोडं लाल होईपर्यंत। इथे मी 5 बदाम आणि 5 काजू घेतलेत, ते पण आपण तुपामध्ये भाजून घेऊया। बदाम काजू परतून झाल्यावर 2 वाटी दूध टाकायचं। वाटी तुम्हाला वाटलं तर थोडं पाणी घालू शकता। त्याच्यानंतर 2 चमचे साखर। उकळी आल्यावरती 5 मिनिटं गॅस कमी करून अजून शिजवून घ्यायची खीर, मग खीर रेडी आहे। हॅपी मकर संक्रांती, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। आणि आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। अँड थँक्स फॉर वॉचिंग।